राहुरी तालुका आणि शहर हद्दीमध्ये चोऱ्या आणि घरफोड यांचं सत्र सुरूच आहे. 12 जानेवारीच्या पहाटे राहुरी शहर हद्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला. 3 ते 4 ठिकाणी घर आणि सराफ दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय. या घटनांमुळे आता शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राहुरीचे पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय, असाच प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होतोय. राहुरी शहर हद्दीमधील शिवाजी चौक परिसरामधील दीपक गोटीराम गागरे यांच्या संतोष ज्वेलर्स हे दुकान अज्ञात 3 ते 4 चोरट्यांनी फोडून दुकानामध्ये सुमारे 4 लाख रुपये किमतीची 6 ते 7 किलो चांदी आणि 2 लाख रुपये किमतीचे 4 ते 5 तोळे सोनं असं एकूण सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय आणि बेंटेकचा माल जागेवरच ठेवून चोरटे पसार झालेत. संतोष नागरे हे सकाळी 7 च्या दरम्यान दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाला लावलेली 7 कुलपं चोरट्यांनी तोडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यावेळी दुकानामध्ये चोरी झाल्याचं त्यांना लक्षात आलं. यावेळी त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली आहे. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, हवालदार अण्णासाहेब चव्हाण, अजिनाथ पालवे, दिनकर चव्हाण, सचिन ताजने आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. यावेळी पथकामधील पोलीस नाईक सुरेश डोके, देवेंद्र सगळगिडे, चालक शेंडगे हे मिश्का नावाच्या श्वानाला घेऊन या ठिकाणी हजर झाले. श्वानानं नागरे यांच्या दुकानापासून शिवाजी चौक येथील अमृत ज्वेलर्स या दुकानापर्यंत माग काढला. त्याचवेळी ते श्वान या ठिकाणी घुटमळत राहिलं. दरम्यान शुक्लेश्वर परिसरामधील कासार गल्ली येथील विजय विठ्ठलराव आकडे यांच्या राहत्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. यावेळी घरामधील सामानाची उचकापाचक केली आहे. यावेळी कपाटामध्ये ठेवलेले 10,000 रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत. याच परिसरामधील सगळगिळे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी या ठिकाणी देखील चोरी केली आहे. सगळगिळे हे बाहेरगावी गेले असल्यामुळे त्यांच्या घरामधनं नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला हे समजू शकलं नाही आहे. पोलिसांनी शिवाजी चौक परिसरामधील काही CCTV कॅमेरे तपासले आहेत. या चोरीच्या घटना पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान घडल्या आहेत. दरम्यान 4 जण संशयितरित्या फिरताना दिसत आहेत. राहुरी तालुक्यात आणि शहरामध्ये चोऱ्यांचं आणि घरफोडींचं सत्र सुरूच आहे. पोलीस आपलं कर्तव्य बजावण्यात कमी पडतायत. शहरामध्ये भर वस्तीमध्ये चोऱ्या होत आहेत, त्यामुळे चोरांना पोलिसांचा धाक नाहीये हे स्पष्ट जाणवत आहे. मी दीपक गुटीराम नागरे, सारापी व्यवसाय, संतोष ज्वेलर्स दुकान. काल मध्यरात्री 3 अज्ञात व्यक्तीने फोडण्यात आलेली आहे. अंदाजे साधारण चांदीचा माल, सोन्याचा माल असा अंदाजे 5-6 लाखाचा माल मिळालेला आहे. चांदी साधारण 6-6.5 किलो जास्त तुरडी पिछुडी कडली वगैरे मुरण्या सोन्याच्या मानातली बाळी असा अंदाजे 6-7 लाखाचा माल गेलेला आहे. आणि आज दुकानात सगळं अस्तव्यस्त सामान, ड्रावर वगैरे सगळं फर्निचर वगैरे तोडफोड कापून फोडलेले आहे. अशा परिस्थितीत काल मध्यरात्री घटना घडलेली आहे. आणि पेजमध्ये आढळून आलेले पण तोंडाला बांधलेले असल्यामुळे त्यांचा काही अंदाज येईल ना असा त्यांनी फुटेजमध्ये ते निदर्शनात आलेलं आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, 24 तास राहुरी.